कोई एबसेंट हुआ तो क्लास रिकॉर्डिंग भेज दो फीस कलेक्शन ऑटोमैटिक मार्केटिंग कैसे करेंगे टीचमेंट वेबसाइट बना के देगा ना टीचमेंट अब पूरे इंडिया को मैथ्स पढ़ाओ सर चाहे जैसी भी जरूरत हो टीचमेंट पे टीचिंग आसान है आज ही डाउनलोड करें टीचमेंट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीसी एक मध्ये ची संयुक्त पूर्व परीक्षा राहिली ती साधारण कोणत्या महिन्यामध्ये आयोग्य एक्झाम घेऊ शकतो याबद्दलची माहिती आपण आठवडीमध्ये पाहणार आहे यासाठी आपण सकाळमध्ये एक आहे ते कोर्ट करणार या ठिकाणी तर एमपीसीच्या परीक्षेचा चेंडू आता आपत्ती व्यवस्थापनाच्या कोर्टामध्ये ओके टायटल येतो आपण न्यूज पाहू त्यानंतर तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये मैं ही एक्झाम होऊ शकते त्याबद्दल सांगणार आहे तर राज्यात एमपीसीचे परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर तुम्ही पाहिलं असणार आता नुकतंच आपल्या मित्रांनी आत्महत्या केली आहे आत्महत्या केल्यानंतर के राज्य लोकसहाय्य आयोगाच्या अधिकाऱ्यांना आता काहीतरी जाग आली आहे त्यातून सर्व चोवीस परीक्षा घेण्यासाठी आयोगाने विजय वट्टवार जे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आहेत त्यांना पत्र पाठवून परीक्षा घेण्याची परवानगी माहिती तसेच सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवले सेटेन्स खूप महत्वपूर्ण या ठिकाणी आयोगाने आता काय केलं एक लेटर पाठवले आपत्ती व्यवस्थापनाला आम्हाला एक्झाम घ्यायची म्हणून ते परवानगी घेण्यासंदर्भात आणि सामान्य प्रशासन विभागाला सुद्धा एक लेटर पाठवले ओके त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र लोकस आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध चोवीस परिषदांना आहेत यामध्ये अभियांत्रिकी सेवा शारीरिक चाचणी न्यायिक सेवा त्याचबरोबर सेवा राज्य विश्व राहिली प्रादेशिक परिवहन अधिकारी त्यानंतर इतर परिषद त्याच्यामध्ये समावेश आहे याशिवाय चारशे तेरा अधिकाऱ्यांचा भरतीचा तिढा अद्यापही कायम आहे त्यामुळे लाखो तरुण चिंतेत सापडले आहेत यामुळे आयोगाविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला आहे तुम्ही पाहिलं नुकतंच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आला की जे एमपीसी ते राजकारणाच्या हात्याचं खेळण्यात आलंय का ओके यातून एमपीसीची परीक्षा देणारा स्वप्नी लोनकर यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते तुम्ही पाहिलं सांग जेवढे एमपीसीचे याच्या आधीचे अध्यक्ष होते ओके त्यांनी किती ट्रान्सपरसीपणे काम केले आणि एकदम वेळेमध्ये एक्झाम झालेत पण सध्या जे जे एमपीसीचे अध्यक्ष आहेत ते त्याप्रमाणे काम करत नाही असे बऱ्याच विद्यार्थ्यांचा सुद्धा आरोप यान वाटतय पण ते सुद्धा ओके okay, तर त्यामुळे आयोज्य मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त करण्यात आला आहे यातून एमपीसीची परिषद येणाऱ्या स्वप्नी लोणकर यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे ह्याचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात दिसून आले विधानसभेचे राज्य विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सीवर एकतीस जुलैपर्यंत सदस्य नेमण्याची घोषणा केली आता सदस्य नेमण्यासाठी एकतीस जुलैपर्यंत या ठिकाणी परवानगी माहिती त्यानंतर एकदा शेड्यूल कसा अपडेट करणार ओके तर हे सुद्धा एक महत्वपूर्ण विषय आहे एम पी सीच्या अधिकाऱ्यांना जाग आले यातूनच आज आयोगाने तत्काळपत्र विजय वड्दार यांच्या आपत्ती व्यवस्थापन खात्याला संयुक्त पैसे पर घेण्याची परवानगी माहिती म्हणजे आयोगाने याच्या आधी काही लेटर पाठवलं नाही पाठवलं असेल तर खूप पूर्वी विचारला होता पण आता ज्यावेळी स्वप्नी लोक आपल्या मित्राचा मृत्यू तर आयोगाला सुद्धा आता जाग आली म्हणजे या खात्याचा मृत्यू झाल्यानंतर किंवा आत्महत्या केल्यानंतरच आयोगाला सुद्धा जागेत जा असते हे सर्वांना या न्यूजवरून समजत आहे तर आता त्याबाबत विजय वट्टार यांनी आपत्ती व्यवस्थापने बघायचा निर्णय घ्यायचा आहे आता दहा जुलैपर्यंत निर्णय घ्यावा असं पण म्हणतोय जे स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडिया उर्मल कोरम यांनी व्यक्त केले तर आपण काय म्हणते ते बहू राज्य लोकसहायोगाच्या संयुक्त परीक्षेसाठी जवळपास पाच लाख विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत ओके त्यानंतर आधीच्या परीक्षा दोन वर्षापासून रकडल्या असल्याने त्याबाबत विद्यार्थ्यांची मानसिकता खराब होत असल्याचे दिसून येत आहे आता त्याच उशीर झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये आणखी रोष वाढणार असून याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाने दहा जुलैच्या आज निर्णय घ्यावाची मागणी स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडियाचे वर्मन उमेश कोरम यांनी व्यक्ती केली तुम्ही पाहिलं सांग नुकतंच जे पश्चिम बंगाल त्यांचं सुद्धा जे एक्झाम शेड्यूल ते अब्दुल त्यांच्या सुद्धा पुढच्या महिन्यामध्ये पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे एमपीसीचे एक्झाम आहे तर त्या संदर्भात अजून कोणतंच नियोजन नाही तर पाऊस फक्त महाराष्ट्रात आहे का बाकीच्या राज्यामध्ये कुठं पाऊस नाही का तर त्या संदर्भात सुद्धा आयोगाने स्पष्ट केलं पाहिजे प्रत्येक वेळी आपत्ती व्यवस्थापन विभाग तर तुम्ही पाहिलं सांगा ऑगस्टमध्ये पाऊस तर हे तर सर्वांना माहिती पण जर पाऊस मोठ्या प्रमाणात आलं तर एक्झाम आठवड्याआधी आपण एक्सटेंड करू शकतो जर पाऊस नाही आला त्या दिवशी तर त्या दिवशी एक्झाम होऊ शकते कारण सिच्युएशन आता तशी आहे नंतर जर सप्टेंबरमध्ये थर्ड वेव्ह आली तर पुन्हा एक्झाम पुन्हा पोस्टपंड करावं लागेल त्यापूर्वी आयगाने एक्झाम अपडेट केलं समजा एक तारीख दिली आपल्याला त्या तारखेला काही जर येत नसेल आठवड्या आधी जर केलं तसे पाहिलं राजेश्वरची एक्झाम एक आठवड्या आधी आपण पोस्टपोन केली होती त्याचप्रमाणे जर सहशी असेल एक्झाम्पल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर एक्झाम ठेवली ओके ठेवण्याची चान्सेस सर्वात जास्त आहे कारण ऑगस्टमध्ये एंडिंगला असेल अठ्ठावीस तीच्या आसपास किंवा सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये असे ही एक्झाम तर त्या टाइमला ठेवली तर पाऊस मोठ्या प्रमाणात नसेल त्या टायमाला तर ते एक्झाम सहज कंडक्ट होऊ शकते त्या ठिकाणी किंवा एक्झाम घेऊ शकता आयोग ओके त्यामध्ये इश्यू येणार नाही जर सर थर्ड वेव आली त्यानंतर सप्टेंबरमध्ये एक्झामच्या काळामध्ये तर एक्झाम सहजी काय पोस्टपेन होऊ शकते त्याच्यामुळे आयोगाने तारीख देणं मत आहे आणि जे आता आपण जे व्हिडिओ बनवतो सगळे अपडेटचे संबंध तर यावरून समजतं की जी एक्झाम एक संयुक्त पूर्ववर्षीची तर ती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याचे सर्वात जास्त चान्सेस आहेत त्यानुसार तुम्ही आता दोन महिन्याचं प्लॅनिंग करा दोन महिन्या दोन महिन्यापेक्षा म्हणता येईल एक दीड महिन्याचं प्लॅनिंग या ठिकाणी करू शकता त्यानुसार तुम्ही संयुक्त पूर्व वर्षाला द्या नक्की ओके तर ही अपडेट होती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलाच नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब कसं तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ओके थँक्यू